चेन्नईमध्ये सीएएच्या समर्थनार्थ विशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या रॅलीमध्ये भाजपचे नेते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. सीएए समर्थक आणि विरोधासाठी दक्षिण भारतातही सध्या अनेक नागरिक रस्त्यावरती उतरलेत. पाहू त्यावरचा एक खास रिपोर्ट. सुधारित नागरिकत्व कायद्याचा तिढा सुटता सुटेना अशी स्थिती आहे. एकीकडे भाजपचे दिग्गज नेते सीएए विषयी ठाम आहेत तर देशभरात विविध ठिकाणी सीएएच्या समर्थनासाठी रॅलीही सुरू आहेत. चेन्नईमध्ये हज कमिटीचे अध्यक्ष अबू बकर यांनी सुपरस्टार रजनीकांत यांची आज भेट घेतली. मात्र ही भेट सीएएच्या संदर्भात नव्हती. आम्ही कौटुंबिक पातळीवर भेटलो होतो मात्र चेन्नईतील एकाही मुस्लिमास काहीही होणार नाही याची हमी सुपरस्टार रजनीकांत यांनी दिली असं अबू बकर यांनी म्हटलं. Everything, he was very plain and very nice person. I thanked him personally because from past 2 weeks, the first week he supported that any problem in a single Muslim, that I'll be the first person to support Rajini, as Rajini will come first, he said about a week, 10 days back. After that, he gave voice for this Delhi massacre also. That is also a very good part of his as a humanitarian. एकीकडे अबू बकर यांनी म्हटलंय की सीएए विषयी त्यांचं आणि रजनीकांत यांच्या दरम्यान बोलणी झाली नाही. मात्र दिल्ली दंगलीनंतर रजनीकांत यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणेचा हा पराभव आहे. दंगल रोखण्यासाठी सक्षम नसलेल्या सरकारनं राजीनामा द्यावा असंही रजनी यांनी म्हटलं होतं. त्यांनी केंद्रावर टीका करताना कोणाचं नाव घेतलं नाही. माझं नाव भाजपशी जोडलं जातं हे देखील दुःखद असल्याचं रजनीकांत यांनी म्हटलंय. यासाठी त्यांनी माध्यमांना दोषी ठरवलंय. 26 फेब्रुवारीला सुपरस्टार रजनीकांत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. त्यानंतर शनिवारी रजनीकांत आणि अबू बकर यांची भेट झाली. हा केवळ योगायोग मानता येणार नाहीये. देशभरात सीएए विरोध वाढतोय. या आंदोलनाची व्याप्तीही वाढते. मात्र भाजपच्या सर्वच दिग्गज नेत्यांनी सीएए हा मुस्लिम विरोधी कायदा नसल्याची ग्वाही दिली. दंगे में सबको मिलकर शांति से काम करना चाहिए और दंगे में उत्तेजना नहीं फैलानी चाहिए. ये सवाल तो उठना चाहिए कि जब कांग्रेस पार्टी में इंदिरा गांधी ने युगांडा के गुजरातियों को नागरिकता दी, जब वहाँ ईदी अमीन ने खुराफात की थी, राजीव गांधी ने दी, जब स्वयं मनमोहन सिंह ने बात की आडवाणी जी से अटल जी की सरकार में कि उनको मिलना चाहिए, अशोक गहलोत ने बार बार पत्र लिखा आडवाणी जी को, गृहमंत्री को, और शिवराज पाटिल यूपीए सरकार के गृहमंत्री को कि नागरिकता मिलनी चाहिए, तो एकाएक तूफान क्यों खड़ा होगा? इसके पीछे कौन सी सोच है? कौन सा राजधर्म है? ये वोट बैंक पॉलिटिक्स है. हम फिर कहना चाहेंगे सीए किसी की नागरिकता नहीं छीनता और जो समझना चाहते हैं उनको हम समझाएंगे, क्योंकि न हिंदुस्तान के किसी की नागरिकता छीनता है न किसी की लेता है. कि आप करें सरकार तो ठीक है और अब आप बोलते हैं कि अब इस पार उस पार की लड़ाई होगी, ये सब ठीक नहीं है. शुद्ध वोट बैंक पॉलिटिक्स के कारण कांग्रेस ऐसा कर रही है जो देश हित में नहीं है. क्या पाकिस्तान में बेटियों पर जबरदस्त धर्म परिवर्तन नहीं होता? होता है. क्या हम खामोश हैं? अद्याप दिल्लीतील दंगल शमली आहे. मात्र ह्या दंगलीचा परिणाम देशभरात तीव्रतेने जाणवतोय. सीएए विरोधी आंदोलकही मागे हटण्यास तयार नाहीत आणि समर्थकही सीएए मध्ये काही बदल करण्यास तयार नाही. हे आजचं वास्तव आहे. ब्युरो रिपोर्ट, एएम न्यूज.